दादर मध्ये काय वातावरण आहे आणि मराठा आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मनोज, दादर मध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे, काल या संदर्भातली बैठक झाली होती, अनेक आंदोलन होणार असल्याचं सांगितलंय, काय नेमकं आता दादर मधलं वातावरण दिसतंय? अगदी बरोबर आहे. आता मराठा समाजाचे जे काही संघटना आहेत त्या आता आक्रमक झालेल्या आहेत आणि दादर प्लाझा समोरचं जे वीर कोतवाल हुतात्मा मैदान आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत आणि आता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. काही महिला आहेत ज्यांनी बांगड्या आणलेल्या आहेत, त्या बांगड्या कशासाठी? बांगड्या मी ह्यांना भेट देवेंद्र फडणवीसांना भरण्यासाठी आणलेल्या आहेत, कारण त्यांनी जो हल्ला केलाय, महिलांवर अत्याचार करवलेत. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस, त्याच्यासाठी मी बांगड्या घेऊन आले निश्चित व्यक्त करण्यासाठी. कालची जी घटना झाली परवाची, त्या घटनेविषयी काय सांगा? खरं म्हणजे सुनियोजित असा हल्ला असं आम्हाला वाटतोय, म्हणून आम्ही सगळे मराठे खूप चिडलेले होत आणि रस्त्यावर उतरले होत, कारण त्यांनी असा हल्ला नाही करायला पाहिजे होता जेव्हा आंदोलन शांततेत चाललं होतं. तर त्यासाठी असा हल्ला त्यांनी पूर्व नियोजित आणि असे हत्यारबंद पोलीस आणलेले आहेत, त्यामुळे आम्हाला असं म्हणण्याचा वाव आहे सगळ्यांना की त्यांनी हल्ला सुनियोजित केलेला आहे. आपल्यासोबत आहेत प्रशांत सावंत. सर, काय सांगणार, आंदोलन सुरू झालेलं आहे, कशा प्रकारचं आंदोलन होईल? आंदोलन शांततेत होणार नाही, तुमच्या माध्यमातून सांगतो. शांतता आज संपलेल्या आहे, मुक मोर्चे संपलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. मराठ्यांनी आपलं तोंड उघडायला सुरुवात केलेली आहे, जे आम्ही हात बांध नमस्कार करून यायचो, आज आता आमचे हात खुलले आहेत. त्याच्या पुढची जी भूमिका असेल जो मराठा समाज घेईल, आजची तुम्ही पहिली तुम्ही कोणी केली आहे, सुरुवात केली आहे या मंत्र्यांनी केलेली आहे. आता त्याची जी प्रतिक्रिया आहे हा मराठा समाज देईल. आपण बघितलं आहे इतक्या दिवस जे आंदोलन होत आहे ते शांततेत होत होतं, परंतु आता मात्र आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन होणार असल्याचं हे कार्यकर्ते सांगत आहेत. धन्यवाद मनोज, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीतच आज दादरमध्ये वातावरण अशा प्रकारे पेटलेलं आहे आणि अशी आंदोलनं अजून होणार आहेत अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे, त्यामुळे पुढचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.